काय सांगशील तू, एकूणच म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आहे. जज म्हणून आज तू आम्हाला दिसतेस, या आधी सुद्धा म्हणजे तू आम्हाला जज म्हणून दिसली होतीस, पण ते परफॉर्मन्सेस जे होते ते डान्ससाठीचे होते आणि हे आहेत ते कॉमेडीसाठीचे आहेत. तर या दोन्हींमधला फरक तुला काय नक्की जाणवतोय? मला असं वाटतं की याच्या आधी जेव्हा नादखुळा मी आणि महेश सरांनी मिळून कलर्स मराठी जेव्हा ईटीव्ही मराठी होतं तेव्हा जज केलं होतं, तेव्हा खूप मजा आली होती. तो टॅलेंट हंट शो होता, त्याच्यात डान्सिंग मेन होतं, बाकीचे पण स्किल्स होते. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा कलर्स मराठी आम्हाला एकत्र बोलवतं तेव्हा अर्थातच ती केमिस्ट्री खूप वर्क झालेली असते म्हणून बोलवतं. ह्यावेळेला अर्थात कॉमेडीची बुलेट ट्रेन जे इतकं सक्सेसफुली गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची जनता पाहते असा हा शो आम्हाला जज करायला मिळत आहे. मला असं वाटतं पर्सनली की मी परीक्षक म्हणून नाही तर प्रेक्षक आणि प्रशंसक म्हणून या शोसाठी आली आहे. कारण काय होतं ना, बऱ्याचदा कलाकारांना प्रशंसा आणि कौतुकाची भूक असते. बऱ्याचदापेक्षा नेहमीच प्रत्येक कलाकाराला कौतुकाची खूप भूक असते आणि ती भूक जी आहे ती मी भागवणार आहे तिथे बसून. मला असं वाटते की मला हसायला, मला एन्जॉय करायला, आयुष्य वाढवून घ्यायला खूप आवडेल आणि ते मी इथे करणार आहे. हे सगळे वेटरन्स आहेत, ह्या सगळ्यांची कामं आपण नाटकांमधनं, सिनेमांमधनं, मालिकांमधनं पाहिली आहेत, त्यामुळे ह्यांच्यात डावं कोण, उजवं कोण, चांगलं कोण, वाईट कोण हे याच्या पलीकडे आहे. म्हणजे ह्या लोकांना आता प्रूव्ह करायची गरज नाही आहे त्यांचं टॅलेंट, म्हणून आम्ही त्यांच्या परफॉर्मन्सेसचं मार्किंग करणार नाही आहोत. यावेळेला आम्ही स्माइलीज देणार आहोत आणि व्हॉट्सॲपचा जमाना आहे त्यामुळे फार वाक्यांमध्ये न सांगता एक स्माइली दिली की कळतं त्या पद्धतीचं जजिंग असणार आहे. आणि कॉमेडी ही ॲक्शन आणि रिॲक्शनची गंमत असते. ॲक्शन ही मंचावर होते, रिॲक्शनसाठी मी तिथे बसले. खरं पाहायला गेलं तर महेशजींसारखे एक मोठे सुपरस्टार आता तुझ्यासोबत आहेत, त्यांनी अनेकदा कॉमेडी सिनेमांमधूनसुद्धा कामं केलेली आहेत आणि त्यांचे परफॉर्मन्सेससुद्धा आपण पाहिलेले, तर नक्कीच त्यांच्याकडून तुला काही जज म्हणून आहेस काही टिप्स मिळाल्या होत्या का? नाही, टिप्स नाही मिळाल्यात. कारण काय होतं, त्यांची एक वेगळी शैली आहे, त्यांचा एक वेगळा अनुभव आहे आणि त्यांनी त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज वेगळे आहेत. मला असं वाटतं कलर्स मराठीला तेच हवं आहे, दोन वेगवेगळी लोकं, दोन वेगवेगळ्या वयोगटातली, दोन वेगवेगळ्या फील्ड्समधली, दोन वेगळ्या प्रकारच्या अनुभवातली जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोन वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूज मिळतात. म्हणून काय ना, जजिंगमध्ये मतभेद होऊ शकतात किंवा नवीन ओपिनियन्स निघू शकतात आणि ह्या दोन गोष्टींना एकत्र आणून एक कॉन्ट्रास्ट निर्माण होतो जो CBT या पर्वाचं मला असं वाटतं USP असेल, की त्यांची एक वेगळी वेगळ्या जनरेशनचे आहेत, मी का वेगळ्या जनरेशनची आहेत, आमचे टेस्ट खूप वेगवेगळे आहेत, त्यामुळे एकंदरीतच खूप व्हरायटी असणार आहे. एक तुला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे ॲज अ जज म्हणून तू खुर्चीवरती बसले तर जज नक्कीच एक वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सप्रेशन देत असतो, तसं आम्हाला सोनालीकडून काय वेगळं पाहायला मिळणार आहे? नक्कीच मिळणार आहे. मी माझ्या पुणेरी पद्धतीने विशेष टर्म्स आहेत ज्याच्यात लोकांना काय म्हणते त्यांच्या ज्या टर्म्समधनं प्रशंसा करणार आहे. सो पुणेरी टर्म्स त्या काय असतील त्याच्यासाठी तुम्हाला बघायला लागणार आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. आता एक बदल झाला आहे तो असा की ट्रेन युजली काय उशिराने येते, पण आमची ट्रेन ही जरा लवकरच प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ती 9:30 ऐवजी आता 9 येणार आहे, गुरुवार आणि शुक्रवार रात्री 9 फक्त कलर्स मराठीवर. बघा मी काय करते. आणि गंमत अशी आहे की फक्त जज म्हणून कॉमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स देण्याच्या पलीकडे ह्या शोमध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. ती एका सेगमेंटच्या थ्रू सोनालीची टूर टूर नावाचं नवीन सेगमेंट येत आहे, ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि मला एखादी गोष्ट खूप आवडली, खूपच आवडली की मला उठून नाचावंसं वाटतं, तर तो ॲक्ट कुठला असेल दर आठवड्याला त्याचीसुद्धा मी वाट बघते. हाय, मी सोनाली कुलकर्णी. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.